राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या राशीन येथील जगदंबादेवी पालखी सोहळ्याचे प्रतिकृतीचं लोकार्पण आज आमदार रोहित पवार व त्यांच्या पत्नी कुंतीताई पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी राशीन आणि पंचकृषीतील भाविक भक्त आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर या सोहळ्यासाठी होते. या ठिकाणी या शिल्पकलेतून आपल्या कर्जत चांदखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी होत असलेल्या सेवेकरांना या ठिकाणी विनंती आहे की आपण शिल्पकलेच्या मंचाच्या दोन्ही बाजूला या ठिकाणी विभागून उभं राहायचं आहे व पडद्याची दोरी त्या ठिकाणी आपण लोकार्पण आदरणीय रोहित दादा पवार यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडत आहे. उपस्थित सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी मी आणखी एकदा विनंती करतो की जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करावं. जोरदार या ठिकाणी फटाक्याच्या आतिश यावेळी तालुक्यातील मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कर्जत टाइम्स महादेव सायकर कर्जत.